मित्रांनो, जून महिना सुरू झालेला आहे। IMD असेल, स्कायमेट असेल, वेगवेगळे हवामान खाते वेगवेगळा हवामानाचा अंदाज देत आहे। आणि माझी शेतकरी बांधवांना एक छोटीशी विनंती, मित्रांनो, बरेच शेतकरी आहे जे की शेती ही कर्ज काढून, म्हणजे बरेच शेतकरी कर्ज काढून शेती करतात। आणि जर आपण यावर्षी पेरणीसाठी घाईगडबड केली तर खूप काही मोठं नुकसान आपलं होऊ शकतं। मित्रांनो, यावर्षी सोयाबीनचे जे बियाणे आहे आपल्याला 14 ते 15 हजार रुपये प्रति क्विंटल या दराने खरेदी करावं लागत आहे। काही शेतकरी बांधवांना बियाणेसुद्धा मिळत नाही। जे कापसाची बॅग आहे 800 ते 1200 रुपये प्रति बॅग या दराने आपण खरेदी करत आहे, आणि खताचे दरसुद्धा खूप जास्त वाढलेले आहे। मग मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण जर चुकीच्या पद्धतीने पेरणी केली किंवा पेरणीसाठी घाईगडबड केली तर अशा वेळेस माझ्या शेतकरी बांधवांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे मित्रांनो, एक छोटीशी विनंती आहे, जरी हवामान खात्याचे वेगवेगळे अंदाज येत असले तरी 65 ते 70 मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नका, आणि आपल्या जमिनीमध्ये पुरेपूर ओल असल्याशिवाय पेरणी करू नका। कारण मित्रांनो, 30 जूनपर्यंत तुम्ही सोयाबीनची पेरणी करू शकता। 30 जूनपर्यंत जरी तुम्ही सोयाबीनची पेरणी केली तरी आपल्याला चांगलं उत्पादन मिळतं। मित्रांनो, जो ज्यावेळेस पहिला पाऊस पडतो, आणि पहिला पाऊस हा 15 जूनच्या अगोदर पडणारच आहे, त्यावेळेस तुम्ही कापसाची लागवड करू शकता। कारण कापूस एकदा आपण लागवड केली आणि एकदा उगून आला तर शक्यतो कापूस मरत नाही, परंतु सोयाबीनची पेरणी जमिनीमध्ये पुरेपूर ओल झाल्याशिवाय करू नका। खूप जास्त महाग बियाणे झालेले आहे। धन्यवाद।